सावरकरांचा त्याग अतुलनीय असून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यास आणि त्यांच्यावरील खोट्या आरोपांचे सप्रमाण खंडन करण्यासाठी अभियान अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तुमच्या मागे उभी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभ्यासकांच्या बैठकीवेळी दिले. शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या विविध व्याख्याते अभ्यासक यांची बैठक बोलावली. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, ज्येष्ठ सावरकर अभ्यासक दुर्गेश परुळकर, सच्चिनांत शेवडे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, युवा व्याख्याते वैद्य परीक्षित शेवडे, पार्थ बावस्कर, ॲडव्होकेट श्रीराम ठोसर, अनिल गानू, विनोद सातव, सचिन जोशी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीवेळी ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त देवस्थानला भेट देण्याचे आमंत्रण प्रथमेश सोमण विश्वस्त यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर जोशी, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, अभिनय सोमण उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.